तर नमस्कार मित्रांनो, कसं काय? तर आज एक दिवस एकदम कडक असं झालेला. आज आपण उद्या पडणार नरक चतुर्दशी निमित्त, तर भावना उद्या नाद फळ झाला एकदम कडक असं मटेरियल प्रोव्हाइड केले आणि उद्या तुम्ही थंबनेल बघितलं असेल. आणि खास करून आजच्या वेळी आपण केलं एकदम डार्केस्ट मध्ये, डार्क पॅटर्न मध्ये व्हिडिओ बनवलं आणि तो केला आपण आपल्या पिक्सेल लॅब मध्ये. आणि तुम्हाला जसं मागे आपण बोललो पिक्सेल लॅब मध्ये आपण सर्व गोष्टी करणार नाही का, तर एवढे खतरनाक झाले. व्हिडिओ मध्ये कोणत्या गोष्टी युज केल्या काय नाही सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगितलं आणि कशा प्रकारे सर्व गोष्टी ऍड केल्यात काय नाही का. आणि मटेरियल नाद फळ असं एकदम मिस्टी तुम्हाला दिलं भावना नाही का. आणि डाऊनलोड करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. डिस्क्रिप्शन लिंक टाकून दिलेली, पीएल फाईलची पण दिली आणि मटेरियलची पण दिली नाही का. दोन्ही गोष्टी डाऊनलोड करून घेऊ शकता. आणि डाऊनलोड केल्यानंतर भाऊन तुम्हाला दोन पार्ट मध्ये पासवर्ड टाकला, पासवर्ड नक्की व्हिडिओ मध्ये दिलाय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड लवकर मिळून जाईल. पासवर्ड मिळाला तुम्ही आपलं मटेरियल पण लवकर एक्स्ट्रा करू शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल डाऊनलोड करू शकता पासवर्ड घेतल्यानंतर. म्हणून व्हिडिओ काळजी करून लक्ष करून बघा आणि पूर्ण नक्की व्हिडिओ बघा. आणि भाऊन व्हिडिओ तुम्हाला खास करून कशी वाटते तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कारण की भाऊन व्हिडिओ तुमच्यासाठी मेहनत करतो एवढं खतर तुम्हाला व्हिडिओ पण टाकत असतं. म्हणून व्हिडिओ लाईक आणि कमेंट तर बनतच. आणि चॅनल जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर महत्वाचं म्हणजे भाऊन आपले युट्यूबचे सर्व अपडेट जे आपण आपल्या इंस्टाग्रामवर टाकत असतो, तर खाली डिस्क्रिप्शन इंस्टाग्रामच्या लिंक टाकून दिले. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या जॉईन फॅमिली जॉईन झाले नसेल नाही का, इंस्टाग्राम तुम्ही अजून फॉलो केले नसेल, इंस्टाग्राम पण लगेच फॉलो करून टाका. कारण ते सर्व गोष्टी आपण तिथे टाकत असतो. युट्यूबला कधी व्हिडिओ आणणार काय येणार सर्व अपडेट जे आहेत 100% आपल्या 50% अपडेट आपल्या इंस्टालाच असतात. तर आपण लगेच इंस्टाग्राम फॉलो करून टाका. चला भाऊन नाचे एकदम कडक आणि खतरनाक असे आपण जे केले तर आपण एकदम कडक सुरुवात करूया. बघू शकता आपण पिक्सेल लॅब ओपन केलं, ओपन केल्यानंतर अशा प्रकारे सर्विस बघायला मिळतो तुम्हाला. पहिले केल्यानंतर तुम्हाला तर न्यू टेक जे आहे डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बघायला एकदम प्लेन बॅकग्राऊंड बघायला मिळते. तर काय करायचं पहिले भावनं बघू शकते. तुम्हाला 3-4 नंबर ऑप्शन क्लिक करायचं, इमेज साईज क्लिक करायचे. तर केल्यानंतर तिथे तुम्हाला 12 इंची साईजेसची तुम्ही 6000 पण करू शकता, नाही का. म्हणजे जास्त नाही का, जेवढं तुम्हाला जास्त करता येईल तेवढं तुम्ही जास्त करा. 6000 केल्यानंतर राईटला पण तुम्ही 6000 करून टाका. केल्यानंतर तर ओके म्हणा. आता जेणेकरून आपल्या बॅनरचे साईज एकदम वाढले, कारण की आता याच्यामध्ये आपल्या क्वालिटीमध्ये पण फरक पडला आपल्या बॅनरची. आता क्वालिटी एकदम कडक अशी झालेली बॅनरची. तरी पण भावना पहिली ट्रिक आणि एक ट्रिक तुम्हाला लास्टला सांगणार, जेणेकरून ती ट्रिक तुम्ही यूज केली तर तुमचं पूर्ण मिशन सक्सेसफुल होईल. म्हणजे तुमचे बॅनर एकदम कडक अशा क्वालिटी होतील. तर दुसरा ट्रिक यूज केल्यानंतर त्यासाठी नक्की शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा. ती पण ट्रिक एकदम मस्त आहे. दोन ट्रिक यूज करा, तुमचे बॅनर पण एकदम कडक क्वालिटी 100% होतील, पहिल्यापेक्षा जास्त. तर बघा केल्यानंतर प्लसच्या क्लिक, तर बघू शकता प्लसच्या आयकॉन क्लिक करूया. फ्रॉम गॅलरी म्हणून केल्यानंतर आता आपण आज जो व्हिडिओ करतोय तो करतो आपण नरक चतुर्दशी निमित्त. एकदम कडक असा व्हिडिओ करतोय भावना. तुम्हाला तर मटेरियल दाखवतो आज आपण कोणतं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे बॅनर आपण करतो तर डार्क एस्टमध्ये, डार्क बॅनर. आता याच्या पहिले आपण जे 3-4 व्हिडिओ केला ते पूर्ण आपण लाईटमध्ये गेला. तर हा काहीतरी वेगळा आहे. आणि डार्क बॅनरमध्ये आपण डार्क क्वालिटीमध्ये आपण बॅनर केला आहे. तर बघा एकदम तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करून दाखवतो एकदम डार्क एस्टमध्ये. तर बघू शकता नाही का, बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला. 3 नंबरच्या ऑप्शन क्लिक करायचे. तर बघा बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला. बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर रिलेटिव्ह साईज क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर त्याची हाईट आणि विड्थ पूर्ण वाढवायचे, जेणेकरून बॅकग्राऊंड पूर्ण सेट होईल आपल्या पूर्ण रेक्टेंगलला. सेट झाल्यानंतर बघू शकता बरोबर स्टिको क्लिक करून टाका. आणि बघू शकता भावना दोन्ही व्हिडिओपेक्षा युनिको काहीतरी बॅकग्राऊंड ऍड केले आपण. बॅकग्राऊंड पण बघू शकता एकदम डार्केस्टमध्ये बॅकग्राऊंड घेतले आणि नादकुळ असा बॅकग्राऊंड वाढते. याच्यामध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी बॅकग्राऊंड यूज करू शकता, त्याला पण मॅच होऊन जाईल, काही विषय नाही. बघा केल्यानंतर डबल प्लसच्या आयकॉन क्लिक करूया. फ्रॉम गॅलरी म्हणूया. केल्यानंतर आता नरक चतुर्दशी निमित्त आपण जे आपल्या कालिका मातांचे इमेज जे आहेत आपण ॲड करून घेऊया. तर बघा एकदम क्वालिटी असा इमेज तुम्हाला दिल्या, म्हणजे एकदम HD असा इमेज पूर्ण त्याला इफेक्ट मारून इमेजला तुम्हाला प्रोव्हाइड केले. तर बघा कालिका मातांचा फोटो आपण ॲड केला. केल्यानंतर रिलेटिव्ह साईज क्लिक करणार आणि पूर्ण बॅकग्राऊंडला एकदम इमेज आहे सेट करून घेऊया. बघू शकता तुम्ही एकदम HD असं इमेज तुम्हाला प्रोव्हाइड केला भावना. आणि तुम्हाला जेवढं पण आत्ता मटेरियल जे प्रोव्हाइड करतो एकदम HD आणि नादगुळ असं मटेरियल प्रोव्हाइड करतो भावना. एवढं HD आणि खतरनाक मटेरियल तुम्हाला कुठं मिळणार नाही आपल्या चॅनल शिवाय, नाही का. तुम्ही बघून शकता तुम्हाला एकदम तुम्हाला आजपर्यंत किती मटेरियल प्रोव्हाइड केलं किंवा एकदम HD असते. पूर्ण MB मटेरियल असते, जास्त क्वालिटी आपल्या खराब नसते का. त्यांनी अजून तुमच्या बॅनर क्वालिटी वाढते त्या मटेरियलने. तुम्हाला मटेरियल कसं वाटते यावर तुम्हाला खरं मटेरियल तुम्हाला चांगलं वाटतं का कसं वाटतं नाही मला कमेंट करून सांगा, नाही का आपलं मटेरियल तुम्हाला कसं वाटतं. तर बघा केल्यानंतर आपलं चेक क्लिक करा, डबल फॉर्म गॅलरी म्हणूया. तर केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला सुभेच्छूचा फोटो आणि पट्टी मी ॲड करून घेतो. बघू शकता पट्टी ॲडजस्टमेंट केल्यानंतर रिलेटिव्ह साईज क्लिक करणार आणि पूर्ण हाईट आणि विड्थ त्याची पूर्ण वाढून देऊया, नाही का साईजला. आणि बघू शकता पट्टी पण आता कशी डार्कमध्ये पट्टी आहे खाली ॲडजस्टमेंट केली तर पट्टीची एक वेगळीच लिअर झाली, त्याने पण एकदम वेगळा लुक वाटतोय. तर बघा केल्यानंतर आपला चेक क्लिक करूया. माझा फोटो आणि माझे नाव मी एकदम कडक असं PNG तयार करून ठेवलं, जेणेकरून कोणतीही पट्टी आली तर मला तिथे माझं नाव आणि फोटो तिथे ॲडजस्टमेंट करता येतो. तसंच प्रकारे तुम्ही पण तुमचं नाव आणि एक फोटो ॲडजस्टमेंट करून ठेवाल. केल्यानंतर रिलेटिव्ह साईज क्लिक करणार आणि पूर्ण याला पण खाली सेट करून घेणार बॅकग्राऊंडला डायरेक्टली.
बघा सेट केल्यानंतर अशा प्रकारे शुभेच्छेचं पट्टी आणि फोटो सेट झालं, आपल्या कालिकामातांचा फोटो पण सेट झाला, बॅकग्राऊंड पण सेट झाला. आता राहिली गोष्ट आपल्या नरक चतुर्दशीनिमित्त जे आपण टेक्स्ट तयार केलं नाही का चांगल्या फॉन्टमध्ये, त्याला एकदम कडक असं इफेक्ट पण आपण प्रोव्हाइड केला, म्हणजे इफेक्ट पण दिला त्याला, एकदम टेक्स्ट इफेक्ट म्हणतो त्याला आपण. आपण ॲड करून घेऊया फ्रॉम गॅलरी म्हणून. तर बघा अशा प्रकारे नरक चतुर्दशीनिमित्त एकदम कडक असं आपण नवीन फॉन्ट नाही का नवीन फॉन्टमध्ये एकदम कडक असा टेक्स्ट इफेक्ट त्याला दिला. तर भावना तो म्हणजे टेक्स्ट इफेक्ट व्हिडिओ जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला शिकायचं कशाला टेक्स्ट इफेक्ट देतं, ऑलरेडी याच्यावर आपण दोन तीन व्हिडिओ आणून बसलोत नाही का, हे टेक्स्ट इफेक्ट एकदम कडक असे व्हिडिओ टाकल्यात. तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक टाकून देईल. ही व्हिडिओ बघितल्यानंतर भावना नक्की जाऊन ती व्हिडिओ बघा, तुम्हाला पण अशा प्रकारचे टेक्स्ट इफेक्ट जे आहेत ते शिकता येईल किंवा तुम्हाला तुमच्याही बॅनरमध्ये यूज करता येतील. त्यामुळे नक्की ही व्हिडिओ झाल्यानंतर नक्की ती व्हिडिओ जाऊन बघा. तर बघू शकणार चतुर्दशीमध्ये एकदम कडक असा टेक्स्ट इफेक्ट घातले, टेक्स्ट आपण ॲड केला. तर केल्यानंतर डबल आपण इतर आहे आपलं चॅनलवर क्लिक करणार. तर पहिले एक काम करूया, टेक्स्ट द्या, टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर बघू शकता, टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर किंवा लेअरवर क्लिक करायचे. आणि लेअरवर क्लिक केल्यानंतर लेअरवर तुम्ही काय करू शकता म्हणजे भरपूर जणांना माहीत नाही आहे लेअरवर काय, तुम्हाला समजा कोणते इमेज किंवा टेक्स्ट तुम्हाला कोणतं वर खाली करायचं असेल ते तुम्ही करू शकता. काय करायचं, लेअर त्या लेअरवर दाबून धरायचं म्हणजे टाईप करून ठेवायचं, आणि तुम्हाला कोणते इमेज खाली त्याला न्यायचं ते खाली स्क्रॉल करायचं अशा प्रकारे, त्याच्या त्या इमेजच्या खाली अशा प्रकारे स्क्रॉल करायचं बघू शकता. आता बघा काली कमातांच्या फोटो मागं जे नरक चतुर्दशी मित्र ते नाव जे आहे ते त्याच्या मागं गेले नाही का, त्यांच्या मागं गेले बघू शकतो तुम्ही. हेच त्याचं काम आहे आपल्या लिअरचं, ते तुम्ही मागं पुढे टेक्स्ट करू शकता. डबलच आपण क्लिक करणार फॉर्म गॅलरी म्हणणार. डबल नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा प्रकारे पण एक छोटंसं टेक्स्ट आपण तयार केलं. आणि हे पण हे वेगळे तुम्हाला भावनेच्या पुढे उडत मी आजपर्यंत केल्या त्या उडवला अख्ख्यांना वेगळं नाव तयार करून दिलं, जेणेकरून तुम्हाला इडून तिथून पुढे कुठे कुठले ॲड्स नाही यायला नको नाव टाकण्यासाठी, कारण भरपूर तुम्हाला मी ऑप्शन दिलेत नावासाठी, तीन चार असे वेगवेगळे नाव तुम्हाला दिलेत, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळा वेगवेगळं नाव यूज करू शकता. तेच मटेरियल केलं की ते समजून येते बाबा नाही का, त्यामुळे वेगवेगळं दिलं तर तुम्हाला पण मजा वाटते आपलं मटेरियल यूज करायला किंवा कोणते आपल्या बॅनरमध्ये टाकायला नाही का. तर बघा ते ॲड केले डबल पच्चा क्लिक करूया फॉर्म गॅलरी म्हणूया. तुम्हाला चांगल्या प्रकारे मी एक स्टेटस प्रोव्हाइड केलं आहे नरक चतुर्दशीनिमित्त, तर मी स्टेटस ॲड करून घेतो बघू शकता. असं करून भावना स्टेटस मस्त असतो बॅनर टाकायला, जेणेकरून आपल्या बॅनरमध्ये कुठल्याही ठिकाणी समजा तुम्हाला वाटते बाबा बॅनर मोकळा वाटतो नाही का, तर त्या ठिकाणी स्टेटस आणि डेट पीएनजीलाही काम येते. आता तुम्हाला त्या गोष्टीतले माहीत असेल एक नंबर आपले स्टेटस आणि आपलं डेट पीएनजी म्हणजे तारीख पीएनजी कुठं पण आपण ज्या ठिकाणी मोकळ्या त्या ठिकाणी टाकू शकतो, आपलं बॅनर एकदम भरून असायला आणि क्वालिटी बॅनर दिसू शकतो आपलं नाही का, दोन 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 गोष्टीमुळे. आता मी पण भरपूर वेळ टाकू त्या ठिकाणी, मला तर जागा नाही राहिली तिथे मी स्टेटस पीएनजी किंवा आपलं डेट पीएनजी टाकणार, जेणेकरून बॅनर पण एकदम मस्त वाटतो. बघा तो विषय केल्यानंतर डबल आपण तुम्हाला पीएनजी प्रोव्हाइड केली मी अशा प्रकारे, मिक्स पीएनजी म्हणजे दोन्ही पण मिक्स करून दिल्यात. तर बघा ह्या पीएनजीला खास करून कालिका मातांच्या फोटोच्या मागे पीएनजी लावायचं, केल्यानंतर दोन लेअर क्लिक करायचे, आधी असे आपले उपयोग होणार बघू शकतात, त्या लेअरवर ट्रॅक करून ठेवायचं ट्रॅक अशा प्रकारे आणि खाली स्क्रॉल करायचे अशा प्रकारे. केल्यानंतर भावनं आता ह्या पीएनजीचं काम एकच आहे, तुम्हाला पीएनजी आता ही जी आहे तुम्हाला त्या पिक्सारमध्ये तुम्हाला चांगले काम होईल, कारण ह्या पीएनजी आपलं ओवरले असा इफेक्ट द्यायचं जेणेकरून ओवरले इफेक्ट दिला तर पूर्ण आता बॅकग्राऊंडमध्ये मिक्स होऊन जाणार, मिक्स केल्यानंतर तो भारी वाटेल तसं पिक्सल लॅबमध्ये नाही होत ते. त्याला आपण खास करून एक करू ऑपोसिट नॉर्मली फक्त कमी करून टाकूया नॉर्मली. तुम्ही जर पिक्सारमध्ये पण करणार असाल किंवा तुम्ही फोटोशॉपमध्ये करणार असाल ह्या पीएनजीला ओवरले करणार नाही का, ओवरले खास करून ओवरले एकदम नादखुळा वाटेल, तसं मी जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं त्याला ओवरले केले त्यामुळे एकदम त्याचा वेगळाच लुक आठते. तर बघा सर्व गोष्टी एकदम कडक अशा ॲड केल्यात, तरी पण आपण ते बघून घेऊ ना काय आपलं ॲड करायचं राहिलं आहे का, बघू शकता भरपूर अशा तुम्हाला पीएनजी प्रोव्हाइड केल्या. तर बघा महत्त्वाचं म्हणजे डेट पीएनजी आपण राहिली होती त्याच्या तारखेला नरक चतुर्दशी, त्या तारखेला आपण ती डेट पीएनजी राहिली होती टाकायची, तेव्हा ते पण मी ॲड करून घेतले. तीन नंबरच्या असून क्लिक करायची तर तुम्हाला रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं, खास करून ज्या बारीक बारीक गोष्टी असतात भाऊन त्यासाठी रिलेटिव्ह साईज यूज करायचं जेणेकरून कोणतीही गोष्टी इकडे तिकडे होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर तुम्हाला इथून मागं सांगितलं नाही आहे पण एक गोष्ट लेअरवर क्लिक करायचं, पहिले तुमचं पूर्ण झालं समजा कोणती गोष्ट तुम्ही ॲड केली तर पहिले त्याला लॉक करत जावा, जेणेकरून पिक्सलमध्ये जास्त इमेज आहेत त्या तिकडे तिकडे तसं इथं नाही होणार. तुम्ही कोणती लेअर ॲड केली पहिले त्याला लॉक करायचं, म्हणजे जेणेकरून तुम्ही कोण कुठेही खेचलं नाही का तरी पण ते हलणार नाही कोणती पीएनजी, अशा प्रकारे पहिले लॉक करत जावा. आता आपण नंतरून केलं पण ते तुम्ही आधी करत जावा, समजा कोणती पीएनजी ॲड केली तर पहिले लॉक करायची, ॲड केली तर लॉक करायची जेणेकरून कोणती गोष्ट हलणार नाही एका जागेवरून. तर बघा म्हणून एकदम कडक असा बॅनर झाला. आता महत्त्वाचं आता आपली तुम्हाला जसं स्टार्टिंगला बोललो की तुमची पहिली ट्रिक आपण यूज केली, लास्टची ट्रिक म्हणजे आपण एकदम कडक असं क्वालिटी बॅनर होईल, तर ते ट्रिक सांगतो तुम्हाला काय विषय नाही, तर बॅनर एकदम कडक झाला. बॅनर कसं वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा, माझा व्हिडिओ लाईक केला नसेल व्हिडिओला पण लगेच लाईक करून टाका. तर बघा पहिले तीन डॉटो क्लिक करायचे, तिथे एक्सप्लोट इमेज म्हणायचे, ते एक्सप्लोट इमेज केल्यानंतर इथे तुम्हाला कस्टम ऑप्शन क्लिक करायचे, तर केल्यानंतर तुम्हाला वेरी यायच्या खाली अल्ट्रा ऑप्शन दिसतं, डायरेक्टली अल्ट्रा ऑप्शन क्लिक करायचे. आता ही आपली दुसरी ट्रिक झाली, आता अल्ट्रा केल्यानंतर डायरेक्ट हाय नाही का डायरेक्ट टॉप खतरनाक एकदम जबरदस्त असं तुमचं एकदम एच डी बॅनर एच डी क्वालिटीमध्ये बॅनर टिकणार, जे पहिली आणि लास्टची तुम्ही ट्रिक यूज केल्यानंतर असं नाही का डायरेक्ट सेफ्टीवर गॅलरी करायचं
सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर अशा प्रकारे दोन ऑप्शन तुम्हाला दिले जातील. सेव्ह टू इमेज तुमच्या त्या सेव्हिंगमध्ये जाणार आहे, बघा दोन ऑप्शन बघायला मिळतील तुम्हाला. सेव्हिंग इमेज सेव्हिंग झालेलं तुमचं एकदम कडक असा बॅनर चांगल्या प्रकारे जे आहे तुमच्या गॅलरीमध्ये एकदम क्वालिटीवर दिसव झाला आहे, जेणेकरून जे आपल्या ट्रिक यूज केल्या त्या ट्रिकमुळे तरी पण तुम्ही तुमचा आधीचा बॅनर बघा किंवा आपण जे ट्रिक सांगेल त्या ट्रिक सांगून तुम्ही जे बॅनर केला तो बघा दोन्हीमध्ये तुम्हाला 100% फरक जाणवेल काय विषय नाही. तर भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ खास करून कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केले असेल व्हिडिओ लाईक पण करून टाका. तुम्हाला व्हिडिओ कमेंट केले तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आज खास व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट आवडली ते पण नक्की कमेंट करा. आणि पुढचा कोणता टॉपिक व्हिडिओ पाहिजे ते पण नक्की कमेंट करून सांगा. तो टॉपिक नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनलमध्ये तुम्हाला सबस्क्राईब केले असेल की सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ क्लिक करून तुम्ही नक्की कॉल करून टाका जेणेकरून या पुढच्या कोणते व्हिडिओ असतील तुम्हाला लगेच डायरेक्ट नोटिफिकेशन. चला पाहून जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.